नमस्कार मित्रों, अपन काल जे पिकांसाठी लागणारे अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्यामध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय, सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक काल आपण पाहिले, आज आपण रासायनिक खत केमिकल फर्टिलायझर्स बाजारात कोणते कोणते आहेत याचे घटक विचारले जातात, त्याची नावं विचारले जातात। साधा मागच्या वेळेस प्रश्न होता म्हणजे DAP मध्ये किती टक्के स्फुरद असतं, DAP 18-46% स्फुरद असतं। अशा प्रकारे रासायनिक खताची ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे। पहिले जे खत आहेत असे वेगवेगळे नॉमिनिक्लेचर आलेलं आहे आणि परीक्षेत येते एखाद्या वेळी। सरळ खत म्हणजे काय? सरळ खत म्हणजे जे वाकडे नाही ते सरळ आहेत असं म्हणायचं का? नाही, सरळ खत म्हणजे ज्या खतांद्वारे एकच अन्नद्रव्य पुरवठा केला जातो, नत्र किंवा स्फुरद किंवा पालश एकच अन्नद्रव्य पुरवठा केला जातो त्याला सरळ खत म्हणतात, स्ट्रेट फर्टिलायझर्स। उदाहरणार्थ युरिया, युरियामध्ये 46% नत्र असतं, सिंगल सुपर फॉस्फेट SSP याच्यात 16% फॉस्फरस असतं, म्हणजे एकच अन्नद्रव्य असतं, म्हणजे ज्याच्यातून एकच अन्नद्रव्य पुरवठा केला जातो त्याला सरळ खत किंवा स्ट्रेट फर्टिलायझर म्हणतात। आता दोन अन्नद्रव्य पुरवठा करणारी खते, बायनरी फर्टिलायझर्स। दोन अन्नद्रव्यामध्ये कोणते? DAP 18-46 म्हणजे 18% नत्र 46% स्फुरद, डाय अमोनियम फॉस्फेट, KCN पोटॅशियम नायट्रेट आणि याच्यात पोटॅशियम 44% आणि नत्र 13%, असे दोन अन्नद्रव्य पुरवठा केल्या जातात आणि म्हणून याला बायनरी फर्टिलायझर्स असे म्हणतात। असे सरळ खते, विहीर खते। आता तिसरं आहे संयुक्त खते, कंपाऊंड फर्टिलायझर्स, ज्याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद आणि पालश तिन्ही एका वेळेस पुरवठा होतात, त्याला कंपाऊंड फर्टिलायझर्स किंवा संयुक्त खते म्हणतात। उदाहरणार्थ 19-19-19 नत्र स्फुरद पालश, 12-32-16 म्हणजे 12% नत्र, 32% फॉस्फरस आणि 16% पोटॅश, 10-26-26 10% नत्र, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश, याला म्हणतात संयुक्त खत। आता मिश्र खत, मिश्र खत 18-18-10 18% नत्र, 18% स्फुरद आणि 10% पालश। मग आता संयुक्त खतामध्ये मिश्र खतामध्ये फरक का? आणि संयुक्त खतामध्ये मिश्र खतामध्ये फरक असा आहे की संयुक्त खत म्हणजे नत्र स्फुरद पालश या तिन्ही घटकाचं पाणी केलं जातं, एकजीव केला जातो आणि त्यामुळे त्यातला एक जरी दाना घेतला खताचा तरी त्याच्यात 19-19-19 एवढ्याच टक्क्यामध्ये खत मिळेल, अन्नद्रव्य मिळतील, याला नत्र खत। परंतु हे कमी पडत आहे सध्या फॅक्टऱ्या आणि म्हणून मिश्र खतं तयार झालीत। मिश्र खतं म्हणजे नत्र, युरिया, सुपर फॉस्फेट आणि पोटॅश एकत्र करायचं आणि जसं सिमेंट आणि गिट्टी मिक्स करतात तशा प्रकारे त्याचे मिक्सचर्स तयार करायचे। पण तू त्या मिक्सचरमध्ये असं असतं की पोत्यामध्ये तेवढा घटक मिळेल, म्हणजे 50 किलोमध्ये 9-9-5 आणि 100 किलोमध्ये टक्केवारी 18% नत्र, 18% स्फुरद, 18% पालश मिळेल। परंतु त्यातला एक जर ग्रेन घेतला तर या प्रपोर्शनमध्ये मिळेल याची गॅरंटी नाही, कधी नत्र जास्त मिळेल, कधी स्फुरद जास्त मिळेल, कधी पालक जास्त मिळेल, हे प्रपोर्शनल नसतं। म्हणून याला मिश्र खतं, मिक्सचर्स म्हणतात, संयुक्त खतं, मिश्र खतं। पुढचं आहे पूर्ण खतं, पूर्ण खतं म्हणजे काय? ज्याच्यात सगळे मुख्य अन्नद्रव्य, वरण, भात, पोळी, पूर्ण जेवण, म्हणजे पूर्ण खतं नत्र, स्फुरद, पालश एकाच वेळी मिळतात त्याला पूर्ण खते किंवा कंप्लीट फर्टिलायझर्स, इंग्रजीतले जे आहे ते कंप्लीट फर्टिलायझर्स असं म्हणतात। अपूर्ण खत म्हणजे तिन्ही अन्नद्रव्य मिळतच नाही, त्यातला एकच अन्नद्रव्य किंवा दोन अन्नद्रव्य मिळतात, पूर्ण मिळत नाही, मग त्याला अपूर्ण, इनकम्प्लीट फर्टिलायझर्स। कम्प्लीट फर्टिलायझर्स सगळे अन्नद्रव्य, इनकम्प्लीट फर्टिलायझर्स अपूर्ण। आता लो ग्रेड फर्टिलायझर्स आणि हाय ग्रेड फर्टिलायझर्स असा एक शब्द आहे। लो ग्रेड म्हणजे काय? ज्या खतामध्ये
अन्नद्रव्याची मात्रा 25% कमी असते, त्याला लो ग्रेड फर्टिलायझर्स म्हणतात. उदाहरणार्थ SSP सिंगल सुपर फॉस्फेट, याच्यात फॉस्फरस किती असतो 16%, 25% कमी आहे, म्हणून लो ग्रेड फर्टिलायझर्स. आणि हाय ग्रेड फर्टिलायझर्स म्हणजे ज्याच्यात अन्नद्रव्याची मात्रा 25% जास्त असते. उदाहरणार्थ युरिया, युरियामध्ये 46% फॉस्फरस असतो. म्युरिटा पोटॅश, याच्यात 60% पोटॅश असतो, म्हणजे याला हाय ग्रेड फर्टिलायझर्स आणि याला लो ग्रेड फर्टिलायझर्स. म्हणून कधी कधी परीक्षेत व्याख्या येते किंवा त्याचं उदाहरण सांगा म्हणून येतात, खालीलपैकी सरळ खत कोणते, मग तुम्हाला दिलं DAP KCN 12-32-16 आणि युरिया, म्हणजे सरळ खतं तुम्ही म्हणताल खतं काय, ज्याच्यातून एकच अन्नद्रव्य पुरवठा होतो त्याला सरळ खतं म्हणायचं, स्ट्रेट फर्टिलायझर्स. दोन अन्नद्रव्य मिळतो DAP KCN, त्याला तिन्ही अन्नद्रव्य मिळतात त्याला कम्प्लीट फर्टिलायझर्स म्हणायचं. किंवा संयुक्त खतं म्हणजे एकजीव केलेलं खत, याला संयुक्त खत म्हणायचं. आणि ते जर मिक्सचर केले वेगवेगळे घेऊन त्याला म्हणायचं मिक्सचर. अशा प्रकारचे एक खत आहे. आता हे खतं पर जमिनीचा जे प्रदूषण आहे, हे प्रदूषणाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा विषय आहे. आणि जमिनीत आम्लता वाढविणारे खते, मग खालीलपैकी हे खत जमिनीत आम्लता वाढवते, ॲसिडिटी वाढवते. मग कोणते कोणते वाढवतात, म्हणजे अमोनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट, अमोनियम सल्फेट नायट्रेट, अमोनियम नायट्रेट आणि युरिया, म्हणजे हे आम्लता जमिनीत वाढवतात. मग आपल्या जमिनी कशा आहे, अल्कली नेचर आहे, आणि आपल्या जमिनी अल्कली नेचरच्या मुळे असल्यामुळे हे खतं जर वापरले आणि त्यानंतर आम्लता वाढली तरी आपल्याला जाणीव होत नाही, कारण आपल्या जमिनीचा pH 8-8.5% आहे. आणि तो जर हे खतं वापरले तर आपल्या जमिनीचा pH आम्लता वाढेल आणि थोडीशी कमी होईल, म्हणजे त्यानं काहीही फरक पडणार नाही. मग हे आकडे काय आहे, हे किती आम्लता वाढवतात. उदाहरणार्थ जमिनीमध्ये अमोनियम क्लोराईड टाकलं आणि हे जर 100 किलो टाकलं तर त्यामुळे जेवढी आम्लता वाढते ती तुम्हाला न्यूट्रलाइज करण्यासाठी 128 किलो अल्कली म्हणजे चुना वगैरे टाकावा लागतो. म्हणजे हे सगळ्यात जास्त आम्लता वाढवतात. अमोनियम सल्फेट यानं जी आम्लता वाढेल 100 किलो वापरलं तर त्याची आम्लता कमी करण्यासाठी 110 किलो चुना लागेल. अमोनियम सल्फेट नायट्रेटसाठी 93 लागेल आणि अमोनियम नायट्रेटसाठी 60 लागेल. म्हणजे उद्या जर परीक्षण हे आला, खालीलपैकी कोणते खत जमिनीत सर्वात जास्त आम्लता वाढवतात, ॲसिडिटी वाढवतात, आणि उत्तर येईल अमोनियम क्लोराईड. कारण ही एवढी आम्लता वाढवतात की याला न्यूट्रलाइज करायला 128 किलो चुना वापरावा, म्हणजे सगळ्यात जास्त इथं वापरावं लागतं. म्हणून अमोनियम क्लोराईड सर्वात जास्त आम्लता वाढवतात, त्याच्यापेक्षा कमी अमोनियम सल्फेट, त्याच्यापेक्षा कमी अमोनियम सल्फेट नायट्रेट, आणि त्याच्यापेक्षा कमी अमोनियम नायट्रेट, मग युरिया, म्हणजे त्याच्या आधी युरिया 93. आणि युरिया जर जमिनीत टाकला तर यानं जी आम्लता वाढेल त्यासाठी तुम्हाला न्यूट्रलाइज करायला 77 किलो चुना वापरला पाहिजे. परंतु आमच्या जमिनीत ऑलरेडी चुना आहे, आमच्या जमिनीत ऑलरेडी चुना आहे आणि कॅल्शियम जमिनीत असल्यामुळे आम्हाला त्याची जाण होत नाही. त्यामुळे ज्या जमिनी अल्कलाईन नेचरच्या आहेत, अल्कयुक्त जमिनी आहेत, यासाठी ही खते वापरावीत, म्हणजे जमिनीत आम्लता वाढवणारी खते. आता जमिनीत अल्कली वाढवणारी पिके, अल्कली वाढवणारी पिके म्हणजे जिथं ॲसिडिक जमीन आहेत, कोकणातल्या जमिनी ॲसिडिक आहेत, आणि अशा जमिनीमध्ये हे खतं जर वापरले तर जमिनीत जे अल्कलिनिटी वाढते, म्हणजे ॲसिडिक जमीन थोडी अल्कली झाली तर आपल्याला त्याची जाण होत नाही. त्यामुळं कॅल्शियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट हे जर खतं वापरले, म्हणजे कॅल्शियम आहे बघा, नायट्रेट हे जर वापरलं
तर याची तुम्हाला याच्यात किती ऍसिड टाकावं लागेल 63 किलो आम्ल टाकावं लागेल तेव्हा हे अल्कली न्यूट्रल होईल. परंतु ज्या जमिनी ऑलरेडी ऍसिडिक आहेत आम्लयुक्त जमिनी आहेत ह्या जमिनीत हे वापरलं तर काही होत नाही. म्हणून परीक्षेत काय येऊ शकतं, परीक्षेत येऊ शकतं जमिनीत प्रदूषणचा हा विषय आहे. जमिनीत सर्वात जास्त आम्लता कोणत्या खतामुळे वाढते हे चार नावं दिले तर अमोनियम क्लोराईड वापरते कारण त्याला न्यूट्रलाइज करायला 128 किलो चुना टाकावं लागतं. परंतु आमच्या ज्या आम्लयुक्त जमिनी ऍसिडिटी वाढवते आणि आमच्या जमिनीत ऑलरेडी चुना आहे त्यामुळे आम्हाला याची जाण होते. त्यामुळे हे खत वापरलं चालतं, हे खत युरियासुद्धा वापरलं चालतं. म्हणून कोकणामध्ये युरिया कधी वापरत नाहीत, आपल्याकडे युरिया वापरतात आणि कोकणामध्ये अमोनियम सल्फेट वापरतात. हे झाल्यानंतर पुन्हा दुसरे खत आहे आणि हे खत मेन तीन प्रकारचे अन्नद्रव्य पुरवठा करतात, नत्र, स्फुरद आणि पाणी. आता ही पुरवठा करणारी खते कोणती आणि म्हणून नत्रयुक्त खते नायट्रोजनस फर्टिलायझर्स आणि नायट्रोजनस फर्टिलायझर्स म्हणजे नायट्रेट फर्टिलायझर्स, अमोनिकल फर्टिलायझर्स आणि अमाइड फर्टिलायझर्स. म्हणजे याच्यात अमाइड जास्त असतात, इथं अमोनिया जास्त असतो, इथं नायट्रेट जास्त असतं. म्हणजे हे खतं कशासाठी आहेत आणि मुद्दाम याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी परीक्षेत प्रश्न विचारतात. आता नत्रयुक्त खतामध्ये नायट्रेट फर्टिलायझर्स म्हणजे उदाहरणार्थ कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. आता कॅनमध्ये काय आहे, याचे गुणधर्म काय आहेत नायट्रेट फर्टिलायझर्सचे, हायली मोबाईल, जमिनीत फार लवकर पसरतात आणि लिचिंग, जर पाऊस जास्त आला तर हाय मोबाईल मध्ये पळतात म्हणून खाली लिचिंगून निघून जातात आणि वेस्टेज होत. आणि म्हणून शक्यतो ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो म्हणजे साखरेसारखं विरघळतात आणि लिचिंग म्हणजे काय, खाली जर पाण्यात जास्त झालं, पाणी जास्त जर खाली गेलं निघून गेलं तर त्याच्यावर खत पण निघून जातात. आणि म्हणून लो लिचिंग आहे, लिचिंग जास्त आहे म्हणून जिथं पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी कोरड्या जमिनीत ड्राय सॉइल्समध्ये कॅल्शियम अमोनियम नायट्रेट वापरावा. परीक्षेत विचारलं आलं ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी असतं अशा ठिकाणी कोणते खत वापरणे फायद्याचे आहे, उत्तर येईल अमोनियम अमोनिकल फर्टिलायझर्स. दुसरं आहे अमोनिकल फर्टिलायझर्स, नायट्रेट फर्टिलायझर्स, अमोनिकल फर्टिलायझर्स आणि उत्तर याचं उदाहरण आहे अमोनियम सल्फेट, अमोनियम सल्फेट AS आणि अमोनियम सल्फेट हे जे खत, याचा गुणधर्म काय, स्लो सोल्युबल, पाण्यात दमान विरघळतो, स्लो सोल्युबल इन वॉटर, लेस लिचिंग आणि पाण्यात न विरघळल्यामुळं पाणी जर खाली गेलं आणि पाणी जर वाहून गेलं ड्रेन झालं तर पाण्याबरोबर खत वाहून जात नाही. मग हा फायदा कमी विरघळणारा आहे, पाण्याबरोबर वाहून जात नाही, मग याचा फायदा कुठं घ्यायचा, ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, हाय रेनफॉल, ज्या ठिकाणी पाऊस कसा पडतो, जास्त पडतो, अशा जास्त पावसाच्या प्रदेशात हे कमी विरघळतात आणि वाहून जात नाहीत. म्हणून उदाहरणार्थ कोंकण रिजनमध्ये अतिशय पाऊस जास्त पडतो आणि जास्त पाऊस पडल्यामुळं हे खत जर वापरले अमोनियम सल्फेट जास्त, मी 3 वर्ष रक्त गेलेला होतो, युरिया कधीच वापरत नाही तो अमोनियम सल्फेट, कारण हा पाण्यात कमी विरघळतो, कमी विरघळल्यामुळं पाऊस जास्त असतो आणि पाण्यात कमी विरघळल्यामुळं पाण्याबरोबर जे खत वाहून जातं ते जात नाही, म्हणजे पिकाला जास्तीत जास्त मिळू शकतं. म्हणून परीक्षेत साधे येणार ज्या ठिकाणी जास्त पाऊस पर्जन्याच्या ठिकाणी कोणत्या खताचा वापर फायदेशीर राहील आणि ते उत्तर आहे अमोनिकल फर्टिलायझर्स किंवा अमोनियायुक्त खते किंवा अमोनियम सल्फेट. ज्या ठिकाणी जास्त विरघळणारं लवकर आहे निघून जातं मग कमी पावसाच्या ठिकाणी नायट्रेट फर्टिलायझर्स आणि तिसरं आहे अमाइड फर्टिलायझर्स आणि अमाइड फर्टिलायझर्समध्ये युरिया हे पाण्यात विरघळणार आहे, हायली सोल्युबल, म्हणून मध्यम पाऊस आहे. आपल्याकडे कोकणासारखा जास्त पाऊस नाही
आणि सोलापूर सारखा एकदम कमी पाऊस नाही, मध्यम पाऊस आहे, अशा वेळेस युरिया जास्ती जास्त वापरावा. कारण युरिया पुन्हा जमिनीत काय वाढवतं, युरिया जमिनीत आम्लता वाढवतं आणि आपल्या जमिनीत ऑलरेडी चुना आहे, अल्कली आहे, आणि त्यामुळे जरी युरिया टाकला तरी जमिनीवर फारसा फरक पडत नाही, म्हणजे जमीन प्रदूषित होणे, जमीन खराब होणे, तसं तर अतिउरेक वापर होऊन खराब झाले होत आहे. परंतु हे जर खत वापरलं बाकीच्यापेक्षा तर आपल्या जमिनीत त्याचा फारसा फरक पडत नाही. म्हणून ज्या ठिकाणी साधं मध्यम पाऊस आहे अशा ठिकाणी युरिया वापरावा, जो पाण्यामध्ये विरघळतो आणि झाडाला मिळतो. जिथं जास्त पाऊस आहे अशा ठिकाणी अमोनियम सल्फेट वापरावा. ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे आणि जास्त तो पाण्यात विरघळून निघून जातो अशा ठिकाणी कॅल्शियम अमोनियम नायट्रेट खत वापरावा. म्हणून हे बारकावा प्रश्न परीक्षेत येत असतो, जास्त पावसाच्या ठिकाणी कोणता, कमी पावसाच्या ठिकाणी कोणता, जमिनीत आम्लता कोणती वाढवतात आणि अल्कलिनिटी कोणती वाढवतात. हे झाले नत्र पुरवठा करणारे खते, नत्रयुक्त खते. आता स्फुरदयुक्त खते, फॉस्फेटिक फर्टिलायझर, म्हणजे एकच अन्नद्रव्य पुरवठा होतं नत्रयुक्त खताचं, नत्र, आणि आपल्याला फॉस्फरस जर पाहिजे असेल तर स्फुरदयुक्त खते. मग त्याचे उदाहरणं कोणत्या कोणते आहेत, सिंगल सुपर फॉस्फेट, SSP, सिंगल सुपर फॉस्फेट, याच्यात किती टक्के फॉस्फरस असतो, 16 टक्के फॉस्फरस असतो. परीक्षेत हे सुद्धा येते, युरियामध्ये किती टक्के नत्र असतो, 46 टक्के. SSP मध्ये किती टक्के फॉस्फरस असतो, 16 टक्के. युरियामध्ये किती टक्के नत्र असतो, 46 टक्के. DSP डबल सुपर सौधनी 32, सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, आणि डबल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फरस 32 टक्के असतो. TSP ट्रिपल सुपर फॉस्फेट, म्हणजे 16:48 यायला पाहिजे, पण बाजारात तसा ग्रेड उपलब्ध नाही, बाजारात 46 टक्के कंटेंट आहे. बाजारात दोनच खतं उपलब्ध आहे, SSP 16 टक्के आणि TSP 46 टक्के. म्हणजे उद्या जर विचारलं सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये किती टक्के सोडा. आता त्यानंतर अजून रॉक फॉस्फेट, खडक आहे हा, नैसर्गिकरित्या जिप्सम असतो तसं खाणी असतात त्याची, रॉक म्हणजे खडक, फॉस्फरस त्याच्यात फॉस्फरस कंटेंट आहे, आणि रॉक फॉस्फेट नैसर्गिक खडकाचा चुरा आहे आणि याच्यात 20 टक्के फॉस्फरस असतो. उद्या परीक्षेत येऊ शकतो रॉक फॉस्फेट नॅचरल सोर्स ऑफ फॉस्फरस, याच्यात किती टक्के फॉस्फरस असतो, 20 टक्के फॉस्फरस असतो. त्यानंतर रॉ बोन मिल, कच्चा हाडाचा चुरा, काल पाहिला मागच्या याला पाहिलं, कच्च्या हाडाच्या चुरामध्ये 20-25 टक्के फॉस्फरस असतो, आणि हे फॉस्फरस मिळवण्यासाठी तुम्हाला पुरवठा करण्यासाठी स्फुरदयुक्त खते एक आहेत, SSP, DSP, TSP, रॉक फॉस्फेट आणि रोबोन. परीक्षेसाठी याच्यात 16 टक्के, 32 टक्के, 46 टक्के, रॉक फॉस्फेटमध्ये 20 टक्के आणि हाडाच्या चुरामध्ये 20-25 टक्के, हे लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. आता तुम्हाला पालशयुक्त खते, नत्र स्फुरद पालश. आता पालशमध्ये एकच अन्नद्रव्य पालश पुरवठा की, मग पालशमध्ये बाजारात सध्या 3 खतं उपलब्ध आहेत, आणि पहिलं आहे म्युरिटा पोटॅश, MOP. म्युरिटा पोटॅशमध्ये पोटॅशचं प्रमाण 60 टक्के असतं. सल्फेट ऑफ पोटॅश, याच्यात पोटॅशचं प्रमाण 50 टक्के असतं, म्हणजे MOP 60%, SOP 50%, आणि पोटॅशियम नायट्रेट के, आणि पोटॅशियम नायट्रेट याच्यात 2 अन्नद्रव्ये, आणि पोटॅशियम 44 टक्के आणि नायट्रोजन 13 टक्के. पोटॅशियम 44 टक्के, नायट्रोजन, म्हणजे अशा प्रकारे. आता परीक्षेत कसं येतं, परीक्षेत हे नॉलेज तुम्हाला कशा प्रकारे विचारलं जातं, आणि ते सहज विचारतात. बघा, ते सांगतात मी पिकाला 100 किलो SSP दिलं, 100 किलो SSP दिलं, मी किती फॉस्फरस जमिनीत टाकले, हे 16 टक्के सांगत नाही ते. 100 किलो दिलं, मग किती टक्के आहे, 16 टक्के, मग जमिनीत किती फॉस्फरस टाकलं, मग 16, 32, 48. किंवा मुद्दाम गणित येण्यासाठी लिहितात, मी तुम्हाला 300 किलो SSP खत दिलं तर जमिनीत फॉस्फरस किती टाकलं, म्हणजे हे 16 टक्के,
म्हणजे 100ला 16 तर 300ला 37 48 kg फॉस्फरस जमिनीत टाकलं असं परीक्षेत आहे. एखाद्या वेळेस बेजाव बरी बेरीज वजाबाकी भागाकार काही करावं लागत नाही, फक्त नॉलेज टेस्ट करतात आणि त्यांनी सांगतात मी 100 किलो पोटॅश जमिनीत टाकले, 100 किलो MOP म्युरिटा पोटॅश हे खत जमिनीत टाकलं तर मी किती फॉस्फ पोटॅश टाकलं आणि ते उत्तर ऑटोमॅटिकली किती 7.